वेलकम टू एस क्लास एज्युकेशन आज आपण पाहतो आहे टेन्थ स्टँडर्ड सायन्स पार्ट टू चॅप्टर फाय दॅट इज टुवर्ड्स ग्रीन एनर्जी या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि टू स्किप टॉपिक्स म्हणजे असे टॉपिक्स जे आपण स्किप करू शकतो सो याच्यामध्ये हे जे पहिला पॅरेग्राफ आहे याच्यामध्ये एक एम सी क्यू महत्त्वाचा आहे की क्लोथ फूड आणि शेल्टर यासोबतच एनर्जी ही आता प्रायमरी नीड बनली आहे सो एक्झाममध्ये एनर्जी हा शब्द निवडायचा आहे इतर कुठलाही शब्द निवडायचा नाही आहे आणि मोस्टली एनर्जी हा शब्दच तुम्हाला ब्लँकमध्ये भरायचा असतो बाकी यू कॅन स्किप नेक्स्ट आहे जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी तर हे पण तुम्ही स्किप करू शकता फक्त एवढंच की याच्यामध्ये आपण मायकेल फेराडे यांनी इन्व्हेंट केलेलं प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन यूज करतो हे फक्त लक्षात ठेवा एम सी क्यूमध्ये तर त्यासाठी आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्टीम टर्बाईनची डायग्राम करायची आहे आणि टर्बाईनचा यूज तुम्हाला लक्षात ठेवायचं टर्बाईनचा यूज तुम्हाला स्टीम टर्बाईनच्या टाय डायग्रामबरोबर टू मार्क्ससाठी लिहायला येऊ शकतं ह्या दोन डायग्राम स्किप करू शकता नेक्स्ट आहे इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी तुम्हाला डिफरंट टाईप्स ऑफ पॉवर स्टेशन डिफरंट टाईप ऑफ पॉवर स्टेशनसाठी डिफरंट टाईप्स ऑफ टर्बाईन डिझाईन करावे लागतात तर असं का असं एक गि द रिझन तुम्हाला एक्सरसाईजमध्ये पाहायला मिळेल हे आन्सर आहे सो हा पॅसेज करायचा आहे नेक्स्ट आहे फ्लो चार्ट या चॅप्टरमध्ये खूप सारे आहेत आणि सगळे फ्लो तुम्हाला करायचे आहेत कारण एकदा तुम्ही फ्लो चार्ट केलेत तर तुम्हाला ते प्रोसेस डिटेलमध्ये लक्षात ठेवता येईल आणि तुम्हाला प्रोसेस लिहायला पण यूज होईल आणि फ्लोचार्टचा जर ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आला तरी तुम्ही तो पण अटेम्प्ट करू शकता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला आता फ्लोचार्ट इथे माहिती झाला तर तुम्ही इझिली ही पूर्ण प्रोसेस एक्सप्लेन करू शकता सो प्रोसेस एक्सप्लेन म्हणजे प्रोस प्रोसेस लक्षात ठेवण्यापेक्षा फ्लोचार्ट लक्षात ठेवा आणि त्याच्या आधारे प्रोसेस एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करा सिमिलरली आता तुम्हाला ही प्रोसेस लक्षात ठेवायची आहे अलॉग विथ त्याच्यामध्ये कशा पद्धतीने एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होतं आहे हेची पण याचं पण फ्लोचार्ट करायचं आहे हे डायग्राम स्किप करू शकता याच्यामध्ये तुम्हाला जे डिसएडव्हानेजेस आहेत ऑफ युजिंग थर्मल प्लावर पावर प्लांट हे करायचं आहे डिसएडवांटेजेस किंवा प्रॉब्लेम्स ज्याला आपण म्हणू शकतो सो जे प्रॉब्लेम्स आहेत ते करायचे आहेत या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम्स पाहायला मिळतात एअर पल्युशन होत आहे किंवा जे काही डिसिजेस होत असतील डिझेस म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स होत असतील तर तिथे दिलेत सो ते प्रॉब्लेम्स लक्षात ठेवायचे आहेत हे तुम्हाला येऊ शकतं एक्सप्लेन करायला असा कंबाईन प्रश्न पण येऊ शकतो की एनर्जी जनरेशन इन थर्मल फ्लावर प्लांट अलॉंग विथ द प्रॉब्लम्स ठीक आहे नेक्स्ट आहे तुम्ही पाहिलं असेल तर मागच्या वर्षीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये या बॉक्सेसमधून पण प्रश्न आले होते सो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कोणतं प्लेस कोणत्या स्टेटमध्ये आहे आता हे तुम्हाला ऑबियसली रट्टा मारावा लागेल जर तुम्ही त्या प्लेसमध्ये राहत असाल फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये आहे तर तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर येतं पण बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील कॅपॅसिटी लक्षात ठेवायची गरज नाही आहे फक्त कोणतं प्लेस कोणत्या स्टेटमध्ये आहे आणि हे कोणत्या थर्मल पावर प्लांट म्हणजे कोणत्या पावर प्लांटसाठी प्रसिद्ध आहे फॉर एक्झाम्पल विद्यानगर हे प्रसिद्ध आहे थर्मल पावर प्लांट साठी तमनार असेल चंद्रपूर असेल so, हे थर्मल पॉवर प्लांटसाठी आहे सो तुम्हाला अशाच प्रकारचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये येतात नेक्स्ट आहे न्यूक्लिअर एनर्जी बेस्ड पॉवर प्लांट्स तर याच्यामध्ये पण तुम्हाला अगेन हे दोन्ही पण चार्ट्स लक्ष ठेवायचे आहेत चार्ज लक्षात ठेवलं की हे तुम्हाला आपोआप लिहिता येईल सो so, चार्ट लक्षात ठेवून हे लिहिता येते की नाही याचा पण एकदा प्रयत्न करू शकता नेक्स्ट आहे न्यूक्लिअर एनर्जी पावर प्लांट्समध्ये एनर्जी कशी तयार होते याची या ठिकाणी पूर्ण प्रोसेस आहे की सगळ्यात पहिल्यांदा कशा पद्धतीने बंबार्डिंग होतं मग किती न्यूट्रॉन्स रिलीज होतात आणि एनर्जी बनते सो so, ही प्रोसेस तुम्हाला लॉंग विथ डायग्राम करायचे हे एक्झाममध्ये विचारले जाते आणि सेम हे प्लेसेस कोणत्या एनर्जी प्लांटशी रिलेटेड आहेत तर ते पण तुम्हाला एक्झाममध्ये येतं कारण पी क्यूजमध्ये येऊन गेलं आहे हे का करायची गरज नाही आहे डिरेक्टली तुम्ही प्रॉब्लेम्स करू शकता नेक्स्ट आहे एनर्जी जनरेशन बेस्ड ऑन नॅचरल गॅस याची डायग्राम करायची आहे आणि हे दोन फ्लो चार्ट फ्लो चार्टच्या सा प्रमाणे तुम्हाला याची प्रोसेस लिहिता आली पाहिजे नेक्स्ट अगेन सेम गॅ जे नॅचरल गॅसवरती आधारित पॉवर प्लांट्स आहेत ते कोणत्या प्लेसेसवरती आहेत हे पण तुम्हाला एक जमत येतं फॉर एक्झाम्पल अंजनवेल जे आहे प्लेस तर हे याच्यामध्ये कोणत्या पॉवर प्लांट बेस्ड एक मिनटं नॅचरल गॅस पॉवर प्लांट खालीलपैकी कोणत्या प्लेसवरती आहे असे प्रश्न येऊ हो शकतात सो त्यासाठी तुम्हाला अंजनवेल भवन्ना कोंडापल्ली हे प्लेसेस लक्षात ठेवायचे <laughs> आहेत नेक्स्त। नेक्स्ट नेक्स्ट आहे टुवर्ड्स एन्व्हायरमेंटल फ्रेंडली एनर्जी टुवर्ड्स ग्रीन एनर्जी सो वॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ग्रीन एनर्जी so किंवा वाय वी शूड मूव किंवा वाय वी शूड मूव्ह टुवर्ड्स ग्रीन एनर्जी किंवा डिसएडव्हानेजेस ऑफ कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतात सो या सगळ्याचा आन्सर हेच आहे की तुम्हाला ग्रीन एनर्जीचा इम्पॉर्टन्स पटवून द्यायचा आहे त्याचा आन्सर तुम्हाला या तीन पॉईंट्समधून पाहायला मिळेल आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी अगेन सेम फ्लोचार्ट करायचं आहे आणि चार्टच्या अकॉर्डिंग हे लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे नेक्स्ट आहे तुम्हाला ॲडव्हान्टेजेस आणि प्रॉब्लेम्स किंवा डिसएडव्हान्टेजेस विचारले जातात रिगार्डिंग टू हायड्रो इलेक्ट्रिक पावर प्लांट सो हे दोन्ही पण करायचं आहे त्याच्यानंतर अगेन सेम हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट कोणत्या प्लेसेसवरती प्रेझेंट आहे तर हे प्लेसेस लक्षात ठेवायचे तेहरी कोयना एक्सेट्रा नेक्स्ट आहे विंड एनर्जीमध्ये तुम्हाला डायग्राम पण विचारली जाते कारण डायग्राम ड्रॉ करण्यासारखी आहे आणि नेक्स्ट चार्ट्स फ्लो चार्टच्या आधारे तुम्हाला ही प्रोसेस पण एक्सप्लेन करता आली पाहिजे त्याच्यानंतर ही जी कॅपॅसिटी आहे तर ही कॅपॅसिटी पण लक्षात ठेवा किलोबॅट्समध्ये वगैरे आहे सी क्यूजमध्ये येऊ शकते सोलार फोटोवल्टॅक्स सेल्स तर सोलार फोटोवोल्टॅक्स सेल्समधून कशी एनर्जी जनरेट होते हे तुम्हाला एमसी क्यू सॉरी सॉरी एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतं अलॉंग विथ फ्लोचार्ट हे मधलं स्किप केलं तरी पण चालेल uh, हे तितकंच रिक्वायर्ड नाही आहे सो तुम्ही हे पूर्ण स्किप केलं तरी पण चालेल आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एनर्जी ट्रान्सफर कशी होते त्याचा हे फ्लोचार्ट ठेवायचं लक्षात आणि ए सी डी सी जे काय आहे ते आपण काय यूज करतो किंवा इन्व्हर्टर आपण काय यूज करतो हे तुम्हाला याच्यामधून आयडिया मिळेल आलस सारखे रिझन लागेल इतकं इम्पॉर्टंट नाही आहे सो गँडस्केप ऑल्सो नेक्स्ट आहे सोलार सोलार थर्मल पावर प्लांट अगेन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे चार्ट डायग्राम पण करावी लागेल हे नाही केलं तरी पण चालेल सो इन दिस वे आपण या चॅप्टरमधलं काय काय महत्त्वाचं आहे ते पाहिलं नेक्स्ट आता आपण एक्सरसाईजमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघूया ॲज युजल तुम्ही हे सगळे जे मॅच कॉलमसारखे क्वेश्चन करणार आहात नेक्स्ट आहे गिव सायंटिफिक रिझन्स सगळे करणार आहात कारण गिव सायंटिफिक रिझन हे पुस्तकामध्येच विचारले जातात सो हे तुम्हाला करायचं आहे, करा आहे बाकी आपण ऑलमोस्ट सगळं कम्प्लीट केलेलं आहे डिफरन्स बिटवीन मात्र राहिला डिफरन्स बिटवीन पण तुम्हाला करायचं आहे बाकी तुम्ही स्किप करू शकता हे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चनमध्ये आलं तर पण खूप रेअर चान्सेस आहेत पण तसं पण इझी आणि फनी म्हणजे थोडंसं इंटरेस्टिंग पण आहे सो तुम्ही असंच मजेशीर पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू शकता आला एक्झामला तर येईल बाकी आपण ऑलमोस्ट सगळे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत जे स्किप केलेले सांगितले ते तुम्ही आरामात स्किप करू शकता सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ हे पण स्किप करू शकता अँड बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स ब बाय